मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीला जोर, मटकाही ओपन। मंद्रुप गावासह मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भागात अवैध दारू विक्री वाढली आहे। खुलेआम विनापरवाना होणारा दारू विक्रीच्या विरोधात पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करत नाही, त्यामुळे मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 37 गावापैकी बहुतांश गावांमध्ये अवैध दारू विक्रीने जोर धरले आहे। याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षित धोरणामुळे प्रत्येक गावात अवैध दारू विक्री केली जात आहे। मंद्रुप मधील काही देशी दारू व परमिट रूम परवाना धारकांनी काही प्रमाणात दुकानातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना घरपोच दारूचे बॉक्स पुरवले जात आहे। मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणाकडून केवळ कारवाईचा सोंग घेत आहेत। या अवैध दारू विक्री विरोधात गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा तयार नसल्याचे, ग्रामीण भागात सहजपणे दारू उपलब्ध होत आहे बर का, दुसरीकडे ग्रामीण भागातील दारूचे बॉक्स माफिया मार्फत पुरवले जात आहेत। यासाठी चारचाकी दुचाकीचा वापर सर्रास होतानाचे दिसून येत आहे। त्यामुळे तालुक्यात वाढलेल्या अवैध दारू विक्री थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षक लक्ष घालतील का असे बोलले जात आहे। तसेच मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच धाब्यावर अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे। प्रत्येक धाब्यावर देशी आणि विदेशी दारू मिळते बर का। विजापूर ते ताकळी पर्यंत सर्व धाब्यावर अवैध दारू सर्रासपणे विकली जात आहे। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरू असलेल्या अवैध विक्रीवर पोलीस कारवाई करतात का हे तर पोलीस प्रशासनालाच माहित, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा ज्या धाब्यावर कारवाई केली जाते त्या धाब्यावर अवैध विक्री पण केली जाते बर का। या अवैध विक्री विरोधात पोलीस, ग्रामस्थ, राज्य उत्पादन शुल्क यांनी मोठी मोहीम घडवून दारूची अवैध विक्री बंद करणे आता गरजेचे वाटत आहे। आणि दुसरीकडे अवैध मटका जोमाने सुरू आहे। पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला बारीक नजर ठेवलेली आहे। काही कर्मचाऱ्याच्या बाबतीत तक्रार आल्यानंतर त्यांची चौकशी करून कर्मचाऱ्याची यादी तयार केली जात आहे। भानगडी करणारे पोलीस ठाण्यामध्ये नको असा पवित्रा पोलीस अधीक्षक यांनी घेतला होता। नको परंतु भानगडी करणारे पोलीस अधिकारी असेल तर काय करतील, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे। दरम्यान आमचे मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे यावर आता कारवाई करणार का हे बघणे अत्यंत गरजेचे आहे। आज संपूर्ण वृत्तांत मांडलेत मंद्रुप येथील प्रतिनिधी बबलू शेख यांनी।